आज यह मंगलमय प्रसंगी उपस्थित पूजनीय भिक्खु ज्ञानरत्न सिद्धि स्थवीर ज्ञान सत्यशोधक या यूट्यूब चैनल के संचालक पूजनीय भिक्खु धम्मधर जी, पूजनीय भिक्खु यन धम्मानंद जी स्थवीर सर्च रिसर्च या यूट्यूब चैनल के संचालक व सदा संपन्न उपासक उपासिका तसेच ऑनलाइन पद्धति ने नेहमी धम्मदेशना श्रवण करणारे प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चैनल चे सर्व दर्शक अपना सर्वांच्या प्रति मंगल मित्रची भावना व्यक्त करतो। मी काय जास्त बोलणार नाही, भंतेजी बोलणार आहे। प्रवचन यूट्यूब चॅनलला भरपूर आहेत, भंतेजीच्या चॅनलला सुद्धा आहे, प्युरिटी ऑफ माइंड या चॅनलला सुद्धा जवळपास 450 म्हणजे 425 प्रवचन वेगवेगळ्या विषयावरती आहेत। अनेक भिक्खूंच्या धम्मदेशना चॅनलवरती आपल्याला पाहायला मिळणार आहे, त्यामुळे धम्मदेशना आपण चॅनलवर सुद्धा ऐकू शकता। भंतेंना ऐकण्यासाठी आपण सर्वजण आलात, अत्यंत पुण्यवान आपण आहात। धावपळीच्या या शेड्यूलमध्ये खरं तर आता इथून आम्हाला पुन्हा परभणीला जायचं, उद्या परभणीला कार्यक्रम आहे, दिवसभर काल रात्री 12:30 तिथे प्रवचन होते, आज दिवसभर प्रवचन आहे, उद्या परभणीला जायचं आहे, लगेच 25 लातूरला जायचं आहे। हा सतत धम्मदौरा आहे, मधल्या काळामध्ये थोडासा वेळ मिळाला म्हणून या आपणास संधी प्राप्त झालेली आहे, आपण खरोखर पुण्यवान आहात। बाबासाहेबांचं धम्म मिशन आपल्याला गतिमान करायचं आहे। बाबासाहेब असं म्हणाले की मला जर आयुष्य लाभलं तर संपूर्ण भारत मी बौद्धमय करेन, हे बाबासाहेबांचं स्वप्न, बाबासाहेबांचं वाक्य, हा धम्म संदेश बाबासाहेबांचा आपणा सर्वांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करणे हे मानवी जीवनातील सर्वात श्रेष्ठ कार्य आहे असं बाबासाहेब म्हणाले। राजकारणामधून जेव्हा मी धम्माकडे वळालो तर वाळवंटाकडून हिरवळीकडे आल्यासारखं मला वाटत आहे, म्हणजे दुःखाकडून सुखाकडे मी आलो असं बाबासाहेबांचं वाक्य आहे। धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी बाबासाहेब असं म्हणाले, ख्रिश्चन मिशनरी प्रमाणे आपण धम्माचा प्रचार आणि प्रसार केला पाहिजे। ज्याप्रमाणे ख्रिश्चन मिशनरी घराघरात जाऊन त्यांच्या धर्माचा प्रचार करतात, अगदी बुद्ध तत्वज्ञानाचा प्रचार आणि प्रसार करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने केवळ भिक्षू नव्हे तर प्रत्येक व्यक्तीने बुद्ध तत्वज्ञानाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आपलं सर्वस्व समर्पित केलं पाहिजे। आपण स्वतःला पुण्यवान समजलं पाहिजे की बाबासाहेबांच्या महान धम्मक्रांतीमध्ये मला स्वतःला काम करण्याची एक सुवर्ण संधी प्राप्त होता। हे नश्वर शरीर, मातीमध्ये मिसळणारं शरीर आहे बघा, अनित्य आहे सर्व, क्षणभंगुर आहे, परिवर्तनशील आहे, मनुष्य केव्हा कधी कुठे मृत्यूला प्राप्त होईल हे आपण सांगू शकत नाही, आणि त्यामुळे मिळालेलं जेवढं आयुष्य आहे स्वतःसाठी आणि बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीसाठी आपण स्वतःला समर्पित केलं पाहिजे। अनेक लोक असे म्हणतात की भिक्खू संघ फिरत नाही, प्रचार करत नाही। आम्ही गेल्या 10 वर्षापासून बघतो, 2010-11 पूजनीय ज्ञानरक्षितजी स्थवीर यांनी महासंघदनाचा कार्यक्रम घेतला होता, संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांनी तेव्हा दौरे केले होते, आणि सतत आजही भिक्खू संघ
फिरत आहे। आम्ही आता असा संकल्पच केलेला आहे की संपूर्ण महाराष्ट्रभर नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा केवळ धम्माचा प्रचार आणि प्रसार आता करायचा आहे आणि त्यामुळे अगदी रात्रंदिवस बाबासाहेबांच्या धम्म मिशनला गतिमान करण्यासाठी बाबासाहेबांच्या संकल्पनेतील प्रबुद्ध भारत निर्माण करण्यासाठी हे मिळालेलं जे आयुष्य आहे हे मिळालेलं आयुष्य आपल्याला खर्ची घालायचं आहे। भंतेंचं खूप चांगलं कार्य औरंगाबाद शहरामध्ये आहे। 7 एकर जागा भंतेंनी बाबासाहेबांच्या मिशनसाठी घेतली। 27 लाखाचा पॅगोडा सुद्धा निर्माण केला। म्हणजे भिक्षू जसं सर बोलले की जे भिक्षूंना जे दान मिळतं त्याचं काय होतं, खरं तर जोपर्यंत आपण प्रत्यक्ष रूपाने त्या गोष्टी बघत नाही, तुम्ही जर मयूरपार्कला आलात, 2010 पासून मी मयूरपार्क या परिसरामध्ये राहतो, मी तिथे गेलो तेव्हापासून जवळपास 40 लाखाचं मी काम केलेलं आहे। विहाराचं सुंदर असं बांधकाम आहे, सुंदर श्रीलंकेवरून मी मूर्ती आणली आहे, अत्यंत सुंदर सुरेख अशी मूर्ती आपल्याला प्युरिटी ऑफ माइंड या चॅनलवरती माझ्या धम्मदिष्ठेमध्ये पाहायला मिळेल। जवळपास 10-20 भिक्षू राहू शकतात एवढं भिक्खू निवास आहे आणि आत्ता सध्या हल्ली 1800 स्क्वेअर फूट केवळ विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यास करावा यासाठी लायब्ररीचं काम म्हणजे प्रगतीपथावरती आहे। 15 लाखाचं काम तिथे झालेलं आहे, अगदी 2-3 महिन्यामध्ये ते पूर्ण होईल। म्हणजे प्रत्येक भिक्षू काम करत आहे, आपण प्रत्यक्ष रूपाने तिथे गेलो पाहिजे, आपण पाहिलं पाहिजे। आणि भिक्खू संघाचं संपूर्ण जे काही असतं तर ते समाजासाठी असते, कारण समाज हा भिक्खूंचा मायबाप असतो। आम्ही अनुभवतोय की आमच्या स्वतःच्या मात्यापित्यांनी सुद्धा आमची एवढी सेवा केली नसती एवढा समाज मायबाप म्हणून आमची सेवा करतोय। अगदी रात्री आम्ही 11 वाजता जाऊ द्या, 12 वाजता जाऊ द्या, 1 वाजता जाऊ द्या, अगदी संपूर्ण परिवार जागी राहतो आणि आमच्या स्वागतासाठी तयारी करतोय। हे अनंत आणि असीम असं पुण्य आहे, बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीचा हा परिणाम आहे। आणि म्हणून बांधवांनो, आपण स्वतःला धन्य समजलं पाहिजे, स्वतःला आपण पुण्यवान समजलं पाहिजे की बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीमध्ये मला फुल नाही फुलाची पाकळी दान पुण्य कर्म करून शिलाचं पालन करून धम्माला धम्मातील समाजातील लोकांना एकत्र करून मला कार्य करता येत आहे, हे माझं मी स्वतःच पुण्यकर्म आपण समजलं पाहिजे। बांधवांनो, हा वेळ आपल्यासाठी अत्यंत धोकादायक आहे, जर आपण थोडं चिंतन केलं मनन केलं तर अत्यंत डेंजर असा हा वेळ आहे आपल्यासाठी। आपण चिंतनशील बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे, जोपर्यंत आपण चिंतनशील बनणार नाही तोपर्यंत आपली येणारी भावी पिढी ही सुखाच्या मार्गाने जीवन जगणार नाही। आणि म्हणून आपण आपल्या समाज बांधवांना समजून घेऊन बाबासाहेबांच्या धम्म मिशनला धम्म चळवळीला गतिमान करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे। निश्चितपणे पुन्हा पुन्हा आम्ही या परिसरामध्ये येणार आहोत, पुन्हा पुन्हा धम्मदेशना देण्याची संधी प्राप्त होणारच आहे। आणि नाहीतरी यूट्यूब चॅनल म्हणजे हे माध्यम एवढं प्रभावशाली ठरल्या गेलेलं आहे, आपल्या चॅनलचे व्ह्यूज आता सध्या घडीला 50 लाख व्ह्यूज आहे। प्युरिटी ऑफ माइंड या चॅनलचे 50 लाख व्ह्यूज आहे, भंतेच्या चॅनलचे जवळपास 35 लाख व्ह्यूज आहे। म्हणजे एवढ्या लोकांपर्यंत हे चॅनल पोहोचलेलं आहे, त्यामुळे हे खूप प्रभावशाली असं माध्यम आहे। लोकांपर्यंत धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी मी तर कोरोनाला धन्यवाद देतो, कारण कोरोनासारखा आजार जर आला नसता तर ऑनलाईन प्रचार प्रसार करण्याची जी गती निर्माण झाली आहे ती गती मात्र निर्माण झाली नसती। खूप मोठ्या प्रमाणामध्ये आता ऑनलाईन पद्धतीने धम्माचा प्रचार होत आहे, खेड्यापाड्यातील बांधव आता जागरूक होत आहे आणि खऱ्या अर्थाने धम्माला फार मोठ्या स्वरूपामध्ये गती निर्माण होत आहे। निश्चितपणे बोधिसत्वांचा जो संकल्प असतो तो संकल्प पूर्णत्वास जात असतो आणि त्यासाठी भिक्खू संघ रात्रंदिवस परिश्रम करत आहे। त्या भिक्खू संघाला बळ देण्याचं, पाठिंबा देण्याचं, नैतिक जो काही पाठबळ आहे ते पाठबळ देण्याचं काम श्रद्धा संपन्न उपासक उपासिका करत आहे। निश्चितपणे हे कार्य आपण जोमाने करावं, अशा प्रकारची मंगलमय आणि उदात्त कामना
व्यक्त करतो। वेळेच्या अभावी पुन्हा जर संधी प्राप्त झाली तर निश्चितपणे आपण सर्वांना धर्मदेशना देतो आणि या ठिकाणी थांबतो। पूजनीय भिक्खू संघांना तिरवार वंदन करतो आणि पूजनीय भिक्खू ज्ञानरक्षजी स्थळी ते आपण सर्वांना धर्मदेशना देतील असे भंतेंना विनंती करतो। सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घाश।